मित्रांनो, जेव्हा गाडी आपली नवीन कोरी असते, नवीन नवीन असते, 2-3 वर्ष झालेली असते, तिथपर्यंत आपण जे आहेत ते ऑथोराइज सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीला मनापासून घेऊन जातो आणि जो काही बिल तिचा येतो सर्व्हिसिंगचा तो मनापासून देऊन टाकतो. परंतु जशी जशी गाडी जुनी व्हायला लागते, 4 वर्ष 5 वर्ष, तसं आपण कुठेतरी विचार करायला लागतो की ऑथोराइज सर्व्हिस सेंटरलाच घेऊन जाणं गरजेचं आहे का, की कुठल्या तरी नॉर्मल गॅरेजवरती जरी सर्व्हिसिंग केली तरी चालून जाईल, हे प्रश्न आपल्या मनात यायला लागतात. आणि काही लोक तर 5 वर्षांनंतर किंवा गाडीची वॉरंटी संपली रे संपली का लगेचच बाहेरच्या बाजूला शिफ्ट होतात. एक फेमस सर्व्हिसिंगचं किंवा काही रिपेअर वगैरे करायचं एक ऍप, एक वेबसाईट जी आहे ती खूप जास्त आपल्याला दिसत असेल, त्याचं नाव आहे गो मेकॅनिक. त्याची ऍपची ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त येते, टीव्हीवरती युट्यूबवरती सगळीकडे दिसत असते. तर मी स्वतः आता तो अनुभवलेला आहे, माझे पण गाडीला 6 वर्ष व्हायलाच आलेली आहेत. तर मी पण विचार केला चला आपण पण टेस्ट करूया. आणि बऱ्याचशा लोकांचे प्रश्न येत होते की गो मेकॅनिक कसा आहे, काय अनुभव आहे, कसा आहे, आणि मला देखील एक्सपिरियन्स घ्यायचाच होता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी गो मेकॅनिक सोबत माझ्या झालेल्या फर्स्ट एक्सपिरियन्स बद्दलची मी तुम्हाला सांगणार आहे की माझं एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला मी रिकमेंड करू इच्छितो नाही, किंवा काय निगेटिव्ह पॉईंट आहेत, काय पॉझिटिव्ह आहेत, त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, मी जागृत होतो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमाळा चॅनल लर्न टू लर्न मराठीमध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, विसरू नका करायला. जर तुम्हाला मदत मिळत असेल तर नक्की कमेंट करा, त्यांनी मला मोटिवेशन मिळतं, लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, पहिला टॉपिक असा आहे की गो मेकॅनिक नक्की काय आहे. तर मित्रांनो, गो मेकॅनिक हा एक नवीन स्टार्टअप आहे, म्हणजे नवीन म्हणजे बरीचशी वर्ष झाली, परंतु ह्याची काही स्पेशल गो मेकॅनिक नावाचे वगैरे काही वर्कशॉप किंवा सर्व्हिस सेंटर वगैरे नाही आहे. हे आपल्याच आजूबाजूचे सर्व्हिस सेंटर्स असतात, त्याच्याशी ह्याचं टायअप आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काय तिथे गो मेकॅनिकची माणसं मिळणार नाहीत, गो मेकॅनिकचा मेकॅनिक देखील तिकडे मिळणार नाही. ते तिकडे असणाऱ्या मेकॅनिक सोबतच त्यांनी टाईप केलेले आहे आणि त्यांना ते त्या थ्रू ऑर्डर्स देतात आणि काय मधलं मार्जिन वगैरे जे आहेत ते काढत असतात. गो मेकॅनिक मध्ये जाण्याचा मी 2-3 वर्ष अगोदर देखील प्रयत्न केलेला, तेव्हा मी कफरेड ह्या ठिकाणी, म्हणजे चर्चगेट तुम्हाला मे बी माहीत असेल, तिकडे राहायचो. तिकडे एकदम लहान जागा आहे आणि एकदम गर्दीचा भाग आहे. तिकडे मी गो मेकॅनिकनी सांगितलेल्या एका ऍड्रेसवरती गेलो, तर बघतो तर काय तिकडे फक्त एक गो मेकॅनिकचं लहानसं ऑफिस आहे, बाकी गॅरेज वगैरेचा काही एक पत्ता नाही आहे. अजिबातच दिसत नाही. त्यांचं बोलणं होतं गाडी इथे सोडून जा, आम्ही तुम्हाला रिपेअर करून तिकडे घेऊन आणून देतो. मी सरळ त्यांना तिकडेच नाही म्हटलं आणि माझी गाडी टाटाच्या शोरूमला घेऊन गेलो. आता माझं राहण्याचं ठिकाण बदललेलं आहे आणि इथे मोठी मोठी सर्व्हिस सेंटर्स, मोठे मोठे वर्कशॉप जे आहेत ते आहेत. त्यामुळे बोला चला ट्राय करून पाहूया कसा काय एक्सपिरियन्स येतोय किंवा कसं काय आहे. त्याच्यावरून मी माझी सर्व्हिसिंग जी आहे ती बुक केली. स्टँडर्ड सर्व्हिसिंग होती 4,899 रुपयेची. त्याच्यामध्ये माझं इंजिन ऑइल चेंज होणार होतं, परत फ्युल फिल्टर जो आहे तो चेंज होणार होतं, बाकी जे आहे त्यासोबत कुलन टॉपअप होणार होतं, आणि जी काही लिस्ट होती ती तुम्हाला इथे दिसून येईल अजून त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड होतं. रिझनेबल वाटलं नॉर्मल आपला ऑथोराइज सर्व्हिस सेंटरच्या कम्पॅरिझन मध्ये पाहायला गेलं तर. त्याच्यामुळे मी तिकडे बुकिंग केल्यानंतर मला पुढच्या दिवशी जेव्हा माझी बुकिंग होती ज्या दिवशी, त्या दिवशी फोन येतो, त्यांचं सर्व्हिस बडी म्हणून असं एक नाव असतं त्यांचं, आणि त्यांचा फोन येतो की आम्ही गाडी पिकअप करतो. मी बोललो मला पिकअप वगैरे करायची नाही आहे, मी स्वतः गाडी जी आहे ती घेऊन येईन. तुम्ही देखील कुठल्याही मेकॅनिक जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाताना किंवा ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये जाताना किंवा कुठेही घेऊन जाताना तुम्ही स्वतः जा गाडी घेऊन आणि तिथे स्वतः जाऊन स्वतःच्या डोळ्यासमोर जी आहे ती सर्व्हिसिंग करून घ्या, तेव्हाच ते नीट करतात. नाही तर तुमची गाडी जी आहे ती योग्य प्रकारे ट्रीट केली जात नाही, योग्य प्रकारे सर्व्हिस ती केली जात नाही. त्यांना मी सांगितलं मी स्वतः येईन, स्वतः तिकडे थांबीन आणि सर्व्हिसिंग जी आहे ती करून घेईन. तिकडे गेलो ऑफिसमध्ये बसलेल्याचा तुम्हाला व्हिडिओ देखील दाखवेन. अर्धा तास काय मला कोणी अटेंड केला नाही, बोललं की जो आमचा सर्व्हिसवाला आहे तो येतो आहे, तुम्ही बसा थोडा वेळ. अर्धा तासानंतर तो आला, त्यांनी मला प्रॉब्लेम्स विचारले गाडीमध्ये काय काय आहे. मी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त स्टँडर्ड सर्व्हिस हवी आहे. ते विचारल्यानंतर जसं ऑथराइज सर्व्हिस सेंटरवाले करतात किंवा जसं नॉर्मल मेकॅनिक करतो तसंच ह्यांनी देखील, सर इंजिन फ्लशिंग करून घ्या, सर तुमचे ब्रेक रोटर जे आहेत त्यांना तुम्ही नीट छानपैकी सर्व्हिस करून घ्या. मी बोलला माझे, कारण की माझ्या याच्यामध्ये सर्व्हिसिंग जी आहे ती इन्क्लुडेडच आहे, परंतु बोलले त्याच्यामध्ये फक्त क्लीन होतील पण तुम्ही हे कराल तर ते लेझरनी कट होतील वगैरे असं काहीतरी बोलत होता. आणि जे माझ्या गाडीमध्ये काम नाही आहे ते देखील तो सांगत होता. मला सांगत होता की माझे जे ब्रेक आहे त्याच्यामध्ये एक सिलेंडर असतो आपल्या ब्रेकचा,
तो सिलेंडर सांगतोय की तो लिकेज आहे तर तुम्ही तो रिप्लेस करून द्या. मी पाहिलं लिकेज आहे, मग त्याच्यातलं ऑइल कुठेच पसरलेलं ते दिसत नाहीये. त्यांनी ते स्वतःहून तो रबर आपल्या स्क्रूड्रायव्हरने बाजूला केलं तेव्हा ते ऑइल पचकन उडलेलं होतं. ते जर लिकेज असेल तर पूर्ण तो जो मागचा ब्रेक आहे, मागचं जे व्हील आहे ते पूर्ण ऑइलने भरलेलं असतं. तर ते जबरदस्ती त्यांचं हे वाढवण्यासाठी, त्यांचं बिल वाढवण्यासाठी ते सांगत होतं. मी सगळ्या गोष्टीला सरळ नाही म्हणून सांगितलं आणि सांगितलं माझी स्टँडर्ड जी सर्व्हिसिंग आहे तीच तुम्ही करा. इंजिन ऑइल चेंज, ब्रेक सर्व्हिस, परत फ्युल फिल्टर चेंज, एसी फिल्टर रिप्लेस, कार वॉश, ह्या मायनर सर्व्हिससाठी त्यांनी सकाळी 11:30 ते संध्याकाळचे 7 आणि एवढ्या वेळ मी तिकडे बसलेलेच होतो. मध्ये आलेलो घरी जेवण्यासाठी, जवळच होतो माझ्या घरापासून 2 किलोमीटरवरती. परंतु नॉर्मल एक सर्व्हिस, लहानशी सर्व्हिस, गॅरेजमध्ये फक्त एक दुसरी गाडी होती, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गाडी नव्हती. माझ्या ह्या लहानशा सर्व्हिसिंगसाठी त्यांनी सकाळचे 11:30 ते 7:30 एवढा वेळ एक नॉर्मल सर्व्हिसिंगसाठी लागत नाही. टाटाचं सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो असतो तर तिकडे बऱ्याचशा गाड्या असतात, कितीतरी वेटिंग असते, त्याच्यामध्ये देखील गाडी मला 3-3:30 अशी गाडी आरामात मिळून जाते. परंतु गो मेकॅनिकच्या त्या सर्व्हिस सेंटरवरती मला खूप जास्त टाइम लागला. आणि सर्व्हिसिंग करताना काळजी आपल्या गाडीची अजिबात घेतली जात नाही. इंजिन ऑइल वगैरे जे आहे ते त्यांनी जे रेकमेंडेड आहे तेच टाकलं, मोबिलचं टाकलं याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबतच फ्युल फिल्टर देखील ओरिजिनलच पार्ट लावले. परंतु स्पार्क प्लग जे आहेत ते माझ्या गाडीमध्ये टाटा जे आहे ती बॉसचं रिकमेंड करते, माझ्या गाडीमध्ये बॉसचेच होते. परंतु त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये जे बसतात चॅम्पियनचे ते वाले त्याच्यामध्ये टाकले. आणि सर्व्हिसिंग ही ॲव्हरेजच होती, एकदम स्लो सर्व्हिस होती. तर आता माझा गो मेकॅनिकमध्ये एक्सपिरियन्स कसा होता? गो मेकॅनिकचा एक्सपिरियन्स जो आहे तो अगदी ॲव्हरेज होता. एकदा ट्राय करायला काही हरकत नाही. कदाचित तुमच्या इथे वेगळे टेक्निशियन असतील, त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असेल, नक्की एकदा ट्राय करा. परंतु गाडी स्वतःहून तिकडे घेऊन जा आणि स्वतः तिकडे पहा काय करतात काय नाही, योग्य प्रकारे काम करतात का. कारण की हे जे असे मेकॅनिक लोक असतात ह्यांचं जे आहे ते ठरलेलं असतं की बाबा काम नीट करायचं नाही, नीट नाही करणार तेव्हाच आपल्याजवळ हा गाडीवाला जो आहे तो सतत सतत गाडी घेऊन येत राहील. काम जर त्याला ओके करून दिलं तर आपली कमाई कशी होणार आणि तो आपल्याजवळ रिटर्न येणारच नाही. असे बरेचसे, सगळेच असे नसतात परंतु बहुतेक सारे लोक असेच असतात. गो मेकॅनिक थ्रू गेल्याचा फायदा काय? जसं की तुम्हाला सांगितलं की हे आपले नॉर्मल मेकॅनिक लोकच आहेत, तर तुम्ही विचार करा की मी डायरेक्टली का नाही गाडी घेऊन जावी. जर तुमचा ओळखीचा असेल तर हमकाच घेऊन जा, तुमचा विश्वास आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्याकडनंच करून घेताय किंवा तुमच्या मित्राचा ओळखीचा वगैरे आहे, तर असं असेल तर काही हरकत नाही. परंतु जसं ओळखीचा नाही आणि तुम्ही पाहिलेलं आहे की हा हा गॅरेज आहे, रिव्ह्यू वाचून वगैरे जातात, असं अजिबात जाऊ नका. गो मेकॅनिक थ्रू गेलेल्याचा फायदा काय होतो? कंप्लेंट वगैरे तुम्ही टाकू शकता, काही आवडलं नाही आवडलं ते सांगू शकता. 1 महिन्याची तुम्हाला वॉरंटी आम्ही देऊ असं ते म्हणतात. परंतु हीच वॉरंटी मी जेव्हा टेस्ट केली की बाबा चला बघूया, जेव्हा मी ह्यांना सांगितलं की बाबा माझ्या गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम येतोय, माझी गाडी जी ती बरोबर चालत नाहीये, मला पिकअप वगैरे जो आहे तो कमी मिळतोय, कंप्लेंट टाकल्यानंतर लगेच लगेच त्यांचा रिटर्न कॉल वगैरे आला. काही झालं रिटर्न कॉल आला विचारण्यासाठी काय झालं वगैरे, मी त्यांना सगळं गोष्ट समजावून सांगितली. त्यांना मी एक गोष्ट मिळून आता काय सांगू म्हणून मी त्यांना सांगितली माझ्या गाडीमध्ये बॉसचे स्पार्क प्लग येतात, तुम्ही ते बॉसचे टाका, कंपनी जे आहे ते बॉसचे रिकमेंड करते, तर तुम्ही चॅम्पियनचे का टाकले स्वस्तातले? तर हे मी त्यांना सांगितलं. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही सर्व्हिस सेंटरशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग तुम्हाला पुन्हा रिव्हर्ट करतो. तर तेव्हापासून त्यांनी फोन ठेवल्यापासून रिटर्न काही मला फोन आलेला नाही आणि रिव्हर्ट काही आलेला नाही. आणि पुन्हा जेव्हा मी त्या सर्व्हिस बडी ज्याचा नंबर देतात काही प्रॉब्लेम वगैरे असेल तेव्हा फोन करण्यासाठी, ते अजिबात फोन उचलत नाहीत, रिटर्न कॉल देखील अजिबात करत नाहीत. हा मी त्या तिकडच्या मेकॅनिकला जेव्हा फोन करत होतो तो फोन उचलत होता, परंतु तो तर एक वेगळी पार्टी झाली, तो एक गॅरेज झाला. तो काय गो मेकॅनिकचा ओनरशिपवाला गॅरेज नाही आहे, टायपवाला गॅरेज आहे. परंतु गो मेकॅनिकच्या कस्टमर केअरवरून जो फोन आला त्यावरती देखील ते बोलले काही प्रॉब्लेम असेल पुन्हा फोन करा. पुन्हा फोन करतोय, कोणी फोन उचलत नाही, कमीत कमी 5-6 फोन केलेला असेल. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे गो मेकॅनिक सोबत जो तुम्ही गेलेला आहात? नक्की खाली सांगा, लोकांना त्याच्यापासून मदत होईल. परंतु माझा काही एवढा खास नाही, सर्व्हिसिंग मध्ये काही एक प्रॉब्लेम नाही आहे, फक्त एक तेच स्पार्क प्लग बद्दलचं, बाकी सर्व्हिसिंग एकदम ओके आहे, काही एक टेन्शन नाही, जे नॉर्मली केली जाते तीच केलेली आहे, बाकी काही एक प्रॉब्लेम नाही.
आता हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. मी तिकडे स्वतःहून बसून आता माझ्यासोबत तो उशीर झाला, परंतु गरजेचं नाही की ते तुमच्यासोबत पण होईल. तुमच्या इकडचं गॅरेज जे आहे ते वेगळं असेल, तिकडची काम करणारे लोक वेगळी असेल, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे तिकडे काम करणारे लोक असतात हे सगळ्या गाड्यांवरती हात साफ करत असतात. त्यांना काही नीट माहीत नसतं, ते अंदाजा लावून हा बाबा हे इथे असेल हे इथे असेल असे ते करत असतात. परंतु ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये जे आहे ते प्रत्येक कारसाठी वेगवेगळा टेक्निशियन निवडलेला असतो की बाबा तू हॅरियर बघ, तू नेक्सॉन बघ, तू स्विफ्ट बघ, तू डिझायर बघ, तू जे आहे ते एसक्रॉस बघ, असे त्या त्या ह्याच्यासाठी ते सर्व्हिस एजंट असतात आणि ते टेक्निशियन असतात आणि त्याच्यासाठी त्यांना खास ट्रेन केलेलं असतं. मग त्यामुळे ते त्या हिशोबाने योग्य प्रकारे जे आहे ती सर्व्हिसिंग करत असतात. तुमची गाडी जर अंडर वॉरंटी आहे किंवा 5 वर्षाच्या आतील आहे तर तुम्ही तुमची सर्व्हिसिंग जी आहे ती ऑथोराईज सर्व्हिस सेंटर मधूनच करून घ्या. आणि जर तुमची गाडी जुनी झालेली आहे, 5-6 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, तर अशा वेळेला गो मेकॅनिक जवळ तुम्ही जाऊ शकता. परंतु तुम्हाला स्वतः जाऊन तिकडे करावं लागेल, स्वतः समोर बसून, किंवा तुमचा ओकेचा एखादा मेकॅनिक जरी असेल आणि खूप छान ओकेचा आहे, लुटेरू नाही आहे, खास करून जास्त मेकॅनिक जे ते लुटेरू असतात, लहान लहान कामाचे लांब लचक बिल जे आहेत ते लावतात. तुमचा ओळखीचा जर कोणी आहे, तुम्ही वर्षानुवर्ष त्याच्याजवळच काम करता, त्याच्यावर विश्वास आहे, तर त्याच्याजवळूनच सर्व्हिसिंग जी आहे ती तुम्ही करून घ्या, तुम्हाला तेच बेटर ठरेल. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून काहीतरी मदत झालेली असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.